आपण जो आता विषय बघितलाय हा रमेश जाधव नावाचा अपंग नवरा बायको याच रोड वरती काम करत असतात, याच रोड वरती व्यवसाय करतात. महानगरपालिकेने गेल्या 6 दिवसापासून त्याच्या गाडीला जॅमर लावला होता. 6 दिवसापासून त्याच्या गाडीतला माल सडलाय. तो माल त्यांनी बऱ्यापैकी माल फेकून दिला. आता राहिलेला माल तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलाय. आता अशा लोकांना मदत केल्यानंतर ना महानगरपालिका जर माझ्यासारख्यावरती कारवाई करणार असेल ना तर मला काही फरक पडत नाही. 18 गुन्हे दाखल आहेत, अजून 12 वर्ष दूर आहे. नाही टाट्या खरं सांगतो तुम्हाला माहिती. नमस्कार. आज आपण पुणे सातारा रोड वरती आहोत. आता तुम्ही पाहिलं असेल तो काही नवरा बायकी आहे रमेश जाधव.
रमेश जाधव याचं नाव आहे. दोघंही मला वाटतं 70-80% जे पुढं अपंग आहेत. दोघांचे पायामध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि हे या रोडवरती बऱ्याच वर्षापासून इकडं फळ विक्री ते का 5 वर्ष झालं फळ विक्री करतो, कपडे विकतो, असा व्यवसाय हा करतो. गुरुवारी संध्याकाळी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांनी त्याच्यावरची कारवाई केली. तर हा टॅम्पो इथं लावतो आणि हा व्यवसाय करतो. ह्याच्या माग गाडीच्या आतमध्ये सगळे फ्रुट्स आहेत. हे बाबूराव माणिकराव रायफळे मार्केट यार्ड यांच्याकडनं आणलेले फ्रूट आहेत. मार्केट यार्ड परिसरातला हा फ्रूट विकत घेतो आणि इकडे विकतो. माग सुद्धा या ठिकाणी अतिक्रमणच्या लोकांना सांगितलं होतं की थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करा. लॉकडाऊनमुळे लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. रिक्षावाले असतील, टॅम्पोवाले असतील, ज्यांचे जी धडधाकट लोकं आहेत, ज्यांचे हातपाय चांगले आहेत, ती लोकंसुद्धा आज लॉकडाऊन वेळेमध्ये मेटाकुटीला आलेली आहेत. त्या लोकांनासुद्धा आज कुठेही काही सोर्स नाही आहे. ही बेकार परिस्थिती नागरिकांची झालेली आहे. हे तर दोघंही नवरा बायको कसं तरी हातावरचं पोट त्यांचं रोज कसं तरी इथं तिथं बसतात आणि फ्रूट विकतात. गेल्या 6 दिवसापूर्वी यांच्या गाडीला हा पुणे महानगरपालिकेने जॅमर लावला आहे. तर आणि मी आत्ता संबंधित अधिकाऱ्यांसंग फोनवरतून बोलतो आहे. तर कुंभार म्हणून साहेब आहेत. मला वाटतं या साहेबांचा फोन मी गेला तासभर झालं फोन लावतो आहे. साहेबांचा फोन लागत नाही आहे. इतर दुसऱ्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येईना. आता रमेश तूच सांग, तुला इकडे पुढं कधी तुझी गाडी पकडली सांग. गुरुवारी संध्याकाळी सर मी 2 दिवस पावती करायला गेले. त्यांनी म्हणजे पावती अजून निघाली नाही. गुरुवारी गेलं शुक्रवारी गेले त्यांनी म्हणजे अजून काही सांगायला नाही आम्हाला. तरी पण काल पण सोमवारी जाऊन आलाय, आज मंगळवार, शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस गेले. तरी सुद्धा हा एक अपंग आहे आणि अपंग असताना सुद्धा आज त्याच्याकडून 1/3/2021 ₹500 पावती पाडली आहे. 11/2/2021 ₹5000 पावती पाडली आहे. 6/3/2021 ₹3000 पावती पाडली. म्हणजे तीनच पावते. म्हणजे 5-5 हजार रुपये, 3-3 हजार रुपये अशा गोरगरिबांकडनं जर महानगरपालिका अशा प्रकारे काम करणार असेल, यांच्या पैशावरती महानगरपालिका जर जागणार असेल, तर तो असल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती लाजा वाटायला पाहिजे. आरामखोरांनो तुम्हाला की गोरगरिबांना अशा लोकांना तुम्ही छळता. अशा लोकांवरती काय मर्जून की दाखवलं महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाच्या माननीय माधव जगताप साहेब, आपण अतिक्रमण आयुक्त आहात. माधव तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण आपल्या लोकांना काय माणुसकी ठेवली का नाही त्यांच्याकडे जिवंत? अशा गोरगरिबांची तुम्ही यांच्यावरती कारवाई करणार का? आरामखोर यांना लाजा वाटायला पाहिजेत. या अशा प्रकारे तुम्ही गाडी दाखव, त्याची गाडी बघा. हा पोरगा आहे. हा त्याच्या गाडीवरचा ड्रायव्हर आहे. हा या टॅम्पोवरती आहे ड्रायव्हर ठेवला आहे. आणि त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या लोकांचं की ह्याचा टॅम्पो आहे.
हे दोघं नवरा बायको मी इतक्या दिवसापासून बघतो यांना, हे दोघं नव थांबराव जे राहतो हे दोघं नवरा बायकोच काम करत असतात आणि यांच्याकडनं हात हात याची परिस्थिती अशी आहे, हा गाडी नाही चालवू शकत, हा टेम्पो चालवू शकत नाही, म्हणून यांनी याला कामाला ठेवलंय आणि याला कामाला ठेवलंय, याला सांगितलं जातं की हे जे टेम्पो आहे यांचं फक्त नाव सांगितलं जातं. आता प्रत्यक्षामध्ये पावत्या काढताना महानगरपालिकेने रमेश जाधवच्या नावाच्या पावत्या केलेल्या आहेत, रमेश जाधवचं मालक आहे, तर मग ह्याला मालक का म्हणता तुम्ही? आज 10-12 हजार रुपये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या गरिबाकडनं घेतलेत. लाजा वाटाय पाहिजे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांना की तुम्ही गोरगरिबांना अपंगांना तरी सोडा कमीत कमी. आज ह्याचा माल जर आपण पाहिला, माल सगळं सोडून चाललाय, तरी पण विकलं सर अर्धा विकलं तरी पण चार तास. सगळे आंबे आहेत त्याचे, आंबे बिंबे सडलेत त्याचे, गेल्या 6 दिवसापासून ह्याच्या गाडीला जॅमर लावलाय, तिकडून ह्याला गाडी उचलून घेत नाहीये. बरं, तो पावती करायला गेला शुक्रवारी, त्याला 15,000 रुपयाची पावती सांगितली. किती? 15,000 हजाराची पावती. 15,000 म्हणजे सर लॉकडाऊनमध्ये 2,000 देणार नाही. त्याला 15,000ची पावती सांगताय, 2,000-1,500 टेम्पोला म्हणून 15,000-15,000 पावत्या सांगायच्या. अशा प्रकारे एवढं का हे का माल तरी दिसते का? 15,000 माल दिसते का? दाखवले नीट सगळं दिसते का? 15,000 माल आणि अशा प्रकारे महानगरपालिका अशा गोरगरीब लोकांवरती जर कारवाई करणार असेल तर मला वाटतं की आता जॅमर लावलाय. मी मगातपासून तासभरापासून कुंभार साहेबांना फोन लावतोय, तासाभरापासून कुंभार साहेब फोन उचलत नाही आहेत. वाघमोडे साहेबांनी त्यांना फोन लावले, वॉर्ड ऑफिसरांनी त्यांना फोन लावले, परंतु संबंधित अधिकारी फोन उचलत नाही. हा पोरगा गुरुवारी सायंकाळी याला जॅमर लावलाय, हा शुक्रवारी महानगरपालिकेत गेला पावती करण्यासाठी. शनिवार रविवार सुट्टी होती, सोमवारी काल पावती करायला गेला, आज मंगळवार आहे. अजून त्यांनी आत्ता त्याला फॉर्म दिलाय, तो फॉर्म त्याला सांगतात भोले रोडला जा, तिथं जाऊन फॉर्म भर आणि मग तिथून तुझ्या गाडीचा जॅमर काढणार. मला वाटतं की आता मी जी कारवाई करणार आहे ह्याच्या जॅमरवरती, त्याच्यामधून जरी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्या विरोधात काही गुन्हा दाखल करायचा असेल ना, तर त्यांनी बिंदास करावा. आणि अशा गोरगरिबांना जर अशा प्रकारे छळणार असतात तर कुंभार साहेब लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या प्रभाग समितीमध्ये तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील.